मित्रांनो माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी चार पदार्थ उपवासाचे दाखवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. त्यातला पहिला पदार्थ आहे ॲपलचा ज्यूस. हे ॲपलचे काप घेतले, त्यानंतर साखर ॲड करत आहे, दूध, मिक्सरला बारीक करून घ्यायचे. हे झालं रेडी. मी थोडंसं मोठं ठेवले, छान लागते, तुम्ही नक्की करून बघा. एकदम टेस्टी आहे. चला तर मग दुसरी रेसिपी सुरुवात करूया. अशाच रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन क्लिक करा. चला तर मग दुसरी रेसिपी सुरुवात करूया. उपवासाची कचोरी. मी इथे उपवासाचे पीठ घेतलेले आहे. उकडलेला बटाटा किसून घ्यायचा. ते त्यामध्ये ॲड करून घ्यायचं. एक बटाटा घेतलेला आहे मी. थोडंसं मीठ टाकत आहे. व्यवस्थित मिक्स करून हे थोडंसं काढून घेत आहे मी पुरीसाठी. पाणी मिक्स करून मळून घ्यायचे. घट्ट गोळा करून घ्यायचा, जास्त पातळ नाही करायचे. हे दुसरं पीठ मी पुरीसाठी करत आहे. थोडंसं मिरचीचं पेस्ट टाकून घेत आहे. तेच पीठ वापरत आहे मी पुरीसाठी पण. घट्ट पीठ मळून घ्यायचं, जास्त पातळ नाही करायचं. हे पुरीसाठी मळून ठेवले. त्यानंतर सारण, ओलं खोबरं, मिरचीची पेस्ट हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं. थोडंसं मीठ टाकत आहे. बारीक करून घेतले हे कचोरीसाठी. ते बनवलेलं सारण त्यामध्ये ॲड करून घ्यायचं. व्यवस्थित बंद करून घ्यायचं. सर्व कचोऱ्या मी करून घेत आहे. हे करून घेतले. त्यानंतर तळून घ्यायचं. मीडियम गॅसवरती तळून घ्यायचं. मोठा गॅस केला तर व्यवस्थित तळणार नाही. हे खरपूस तळून घेतलेलं आहे मी.
झालं तयार. त्यानंतर मी पुरी बनवत आहे उपवासाची. हे मळून घेतलेलं पुरीचं पीठ चिटकणार नाही असं केलं तर, म्हणून त्यामुळे असं करत आहे. त्यामुळे व्यवस्थित पुरी होती. त्याच तेलामध्ये मी तळून घेत आहे. किती छान फुगली आहे बघा, वाटतच नाही ते उपवासाचे आहे. व्यवस्थित तळून घ्यायचं. कलर किती मस्त आलेला आहे बघा. हे झाल्या पुऱ्या पण तयार. किती छान दिसतात बघा. त्यानंतरची रेसिपी आहे झणझणीत आणि चमचमीत उपवासाची मिसळ कशी करायची. चला तर मग सुरुवात करूया. तेलामध्ये मिरची आणि ओल्या खोबऱ्याची पेस्ट टाकून घेत आहे आणि लाल तिखट पण टाकत आहे थोडंसं. झणझणीत उपवासाची मिसळ आहे. बटाट्याची काप टाकत आहे. त्यानंतर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. उकळी आल्यानंतर थोडंसं मीठ, शेंगदाण्याचा कूट टाकायचं थोडस. हे उपवासाचा चिवडा आहे. हे रस्सा. त्यानंतर उपवासाचा चिवडा. थोडासा रस्सा टाकून घ्यायचा. आपल्या आवडीनुसार हे डेकोरेशन करायचं. हे झाली चमचमीत मिसळ तयार उपवासाची. उपवासाचे सर्व पदार्थ कसे झाले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.